नमस्कार, माझ्या चॅनलचं नाव आहे प्रभास किचन। आज आपण बघणार आहोत झटपट मटर पनीर रेसिपी। त्याच्यासाठी लागणारं साहित्य आहे 2 मीडियम प्रकारचे टोमॅटो, त्याची प्युरी करून घेतलेली आहे, 1 वाटी वाटाणा, 2 मीडियम साईजचा कांदा तो क्रश करून घेतलेला आहे किंवा बारीक कटिंग करून घ्यावा, 1 चमचा अद्रक लसूण पेस्ट, आणि आपण मसाल्यांची जी पेस्ट तयार करून घेतलेली आहे त्याची नंतर मी कृती सांगणार आहे। गार्निशिंगसाठी कांदा, लिंबू आणि कोथिंबीर घेतलेली आहे, 1 ग्लास पाणी आणि पनीरचे तुकडे आपण तळून थंड पाण्यात गार करून घेतलेले आहेत, जेणेकरून ते भाजीमध्ये कडक होत नाहीत, नरम राहतात। मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आपण जी ही पेस्ट करणार आहोत त्याच्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा धना मसाला, 1 चमचा जीरा मसाला, 1 चमचा गरम मसाला, थोडंसं मीठ मिक्स करून आपल्याला घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 कप पाणी लागणार आहे। असं आपण हे सगळं साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्याच्यामध्ये गुठळे होणार नाहीत, आपल्याला त्याच्यात गुठळे होऊन द्यायच्या नाही आहेत। ही पेस्ट तयार झाली की ती साईडला आपल्याला ठेवायची आहे। आपण आता फोडणीला देणार आहोत। त्याच्यासाठी आपल्याला लागणार आहे कुकर, छोटा कुकर घेतला तरी चालेल। त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे 2 चमचे ऑइल, कोणतंही ऑइल घेतलं तरी चालेल, सनफ्लॉवरमध्ये रिफाईंड घ्या किंवा तुम्ही जे वापरता ते घेऊ शकता। त्यामध्ये आपल्याला घालायचा आहे कांदा, कांदा क्रश केलेला होता तो आपल्याला घालायचा आहे। मीडियम फ्लेमवर गॅस ठेवायचा आहे। हा मी आता कांदा घातलेला आहे। कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे, जेणेकरून त्याचा रंग सोनेरी झाला की मग त्याच्यात आपल्याला टोमॅटो प्युरी आणि अद्रक लसणाची पेस्ट घालायची आहे। कांदा चांगला होणं गरजेचं आहे, लहान मुलांना जास्त आवडते ही मटर पनीर रेसिपी, माझ्या मुलांनाही भरपूर आवडते। आपला कांदा चांगला परतलेला आहे, त्याच्यात आपण ॲड करणार आहोत मगाशी सांगितल्याप्रमाणे आपली टोमॅटो प्युरी। नंतर आपण जे अद्रक लसूण पेस्ट घेतली ती आपण ॲड करणार आहोत। आपल्याला ते सुद्धा 2 मिनिटं चांगलं परतून घ्यायचं आहे, तेल चांगलं बाजूला सुटलं पाहिजे, अशा प्रकारे तेल बाजूला सोडत आहे बघा टोमॅटो प्युरी। त्यामध्ये आपण मगाशी तयार केल्याप्रमाणे मी सांगितल्याप्रमाणे ही पेस्ट अशी तयार झालेली आहे, बघू शकता तुम्ही, ही अशी पातळ पण नाही आणि जाड पण नाही, अशी मध्यम आकाराची केलेली आहे मी। आता ती आपण ह्याच्यामध्ये ह्या ग्रेव्हीमध्ये कुकरमध्ये आपण टाकणार आहोत, मिक्स करणार आहोत आपण। आपण पेस्ट टाकली की चांगल्या प्रकारे हलवून घ्यायचं आहे ते, जेणेकरून मसाला चांगला मिक्स होईल। 5 मिनटं तरी आपण तो चांगला परतून घ्यायचा आहे। मगाशी सांगितल्याप्रमाणे आपला 5 मिनटं जो आपल्याला हलवून घ्यायचा होता तो मसाला रेडी झाला आहे। त्याच्यात आपण धुवून घेतलेले मटार आपल्याला त्याच्यात घालायचे आहेत आणि आपल्याला त्याच्यामध्येच लगेच पनीर पण ॲड करायचं आहे। हे मी पनीर ॲड केलेलं आहे त्याच्यात आणि हे पुन्हा चांगल्या प्रकारे हलवून त्याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता मी त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकणार आहे चवीनुसार।
चांगलं हलवून घ्यायचं. कुकरमध्ये होणार आहे त्याच्यामुळे ती एक शिटीमध्ये होणार आहे आपली रेसिपी. आपल्याला टाईम नाही लागत, शिवाय लहान मुलांनी मागितलं आपण झटपट 10 मिनिटात होणारी रेसिपी आहे. आपली भाजी अशी दिसणार आहे आणि आपण कुकरला लावत असल्यामुळे आपण त्याला आता झाकण लावणार आहोत. कुकरची एक शिटी मीडियम आचेवर आपल्याला करायची आहे. आचेवर एक शिटी झालेली आहे. आपण थोडा वेळ आता गॅस बंद करणार आहोत. अशा प्रकारे आपल्या कुकरमधला हा प्रेशर लो झालेला आहे म्हणजे तो आता आपण कुकर उघडू शकतो. आता मी हा कुकर उघडत आहे. मस्तपैकी आपली भाजी झालेली आहे आणि आता ही भाजी सर्विंगसाठी तयार आहे. आता मी ती एका प्लेटमध्ये काढून घेऊन तुम्हाला गार्निश करून दाखवणार आहे. आपण रेडी केलेली आहे सर्विंगसाठी भाजी. आता मी गार्निश कसं करायचं ते दाखवते. आपण मग अशी कटिंग केल्याप्रमाणे कांद्याचे काप आहेत. आता मी त्याच्यावर अशी कोथमीर भुरभुरवणार आहे किंवा कोथमीर अशी टाकून घेऊया आपण. पुन्हा एकदा मी कांद्याची पात इथे लावणार आहे आणि मध्येच एक लिंबू ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही टाकू शकता. गार्निशिंग केल्यावर मुलांना आणखीनच त्याच्यामध्ये आपली भाजी गार्निशिंग करून तयार आहे. ती तुम्ही सर्विंग करू शकता. आणि हा आजचा माझा व्हिडिओ बघण्यासाठी सगळ्यांचे धन्यवाद. माझ्या मुलांच्या आग्रहाखातर मी आज ही मटर पनीरची रेसिपी बनवली आहे. तर माझ्या ह्या डिशला तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा. धन्यवाद.